गुन्हेगारानं पळवली, आरोपीला राजस्थानातून अटक। कल्याण पश्चिमेत राहणारे नरेश शंखलेशा यांच्याकडे काम करणाऱ्या रमेश देवासी याला 25 मार्च रोजी बँकेत भरण्यासाठी 45 लाखांची रोख रक्कम दिली होती, मात्र त्यांनी ही रक्कम बँकेत न भरता 45 लाख रुपये घेऊन त्यांनी पळ काढला। नरेश शंखलेशा यांनी महात्मा फुले पोलिसात तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी आरोपीला राजस्थान मधून अटक केली आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथकं तयार करण्यात आली होती। यात आरोपी रमेश देवासी याला त्याच्या साथीदार जगदीश देवासी यांना मदत केल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी एक पथक राजस्थान आणि दुसरं पथक गुजरात इथे रवाना केलं होतं। यामध्ये पोलिसांनी राजस्थान येथून जगदीश देवासी याला अटक केलं असून चोरी केलेले 41,15,000 रुपये महात्मा फुले पोलिसांनी हस्तगत केलेत। तसंच दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। त्यामध्ये महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये दुसरा एक गुन्हा देखील त्या ठिकाणी दाखल होता। त्याच्यामध्ये एका ज्वेलरची जी रक्कम होती तो त्याच्याच म्हणजे सेवक जो होता किंवा नोकरीस असणं कामास असणाऱ्या व्यक्तीनं त्या ठिकाणी घेऊन तो पसार झालेला होता। ते तो जवळजवळ 45 लाख रुपये रोख रक्कम त्या ठिकाणी घेऊन पसार झालेला होता। तर हा घटना झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी दोन पथके आम्ही त्या ठिकाणी राजस्थानला रवाना केलेली होती। राजस्थान या ठिकाणावरून त्याचा जो सेवक फरार झालेला होता त्याचा साथीदार जगदीश भोलाराम देवासी याला त्या ठिकाणी ताब्यात घेऊन त्याच्याकडून जवळजवळ 41,45,000 रुपये आमच्या लोकांनी हस्तगत केलेले आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2692-1612-72-76-3854।